नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी उरलेल्या भाताची एक रेसिपी बनवून दाखवत आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, हा सकाळचा भात आहे बघा शिजवलेला। हे 3 कांदे बघा असे उभे कापून घेतलेले आहेत। कढीपत्ता आहे, हिरवी मिरची मी कापून घेतलेली आहे, शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, अर्धा तंबाटा आहे, मीठ आहे, कोथिंबीर आहे, आपल्याला लागणारे मोहरी, जिरे आणि हळद आणि तेल फोडणीसाठी। तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे बघा, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि कांदा। बघा 3 कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत। तर आपण हा कांदा ना चांगला भाजून घेऊया। हा बघा आपला हलकासा कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मिरची टाकू म्हणजे मिरची पण चांगली भाजेल। हे बघा आता हा कांदा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ना अर्धा चमचा हळद टाकूया, मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये हे शेंगदाणे मी भाजलेले टाकलेले आहेत बघा, भाजून घेतलेले आहेत। 2 चमचे शेंगदाणे आहेत बारके। आता ह्याच्यामध्ये बघा हे अर्धा तंबाटं घेतलेलं आहे, हे पण टाकते आणि थोडंसं मीठ टाकते मी। आता हे चांगलं परतून घेते मी। हे बघा आता हे चांगलं मी परतून घेतलेलं आहे, हलवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपण हा भात टाकून घेऊया। हा चांगला मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसं मगाशी मीठ टाकलं होतं, आता थोडंसं चवीप्रमाणे, कारण आपण भात शिजताना पण मीठ टाकलेलं असते त्यामुळे कमी टाकायचं। आता हे चांगलं मी हलवून घेते। हे बघा आता मी सगळीकडून चांगलं हलवून घेतलेलं आहे, 1-5 मिनटं। आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। चांगलं परतून घ्यायचं। हे बघा आता आपला हा भात ना 1-5 मिनटं झालं मी चांगला आटवतो हलवत आहे, 5-10 मिनटं झालं मी परतून घेतला आहे बघा चांगला। तर आपला ही उरलेल्या भाताची आपली ही रेसिपी झालेली आहे। तर ही रेसिपी आपली पारंपरिक आहे, म्हणजे पहिल्यापासून ही लोकं बनवतात खातात आणि मला वाटते अजून पण बनवून खात असतात। तर ही रेसिपी कोणकोण खाते, जे खात्यात ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि प्लीज शेअर भी करा।